वारंवार वादग्रस्त विधाने करणाऱ्या मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतिसूर्य महात्मा फुले तसेच लाखो जणांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल परत एकदा संतापजनक वक्तव्य केले. यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपले राग व्यक्त करून असे सांगितले की प्रत्येक वेळी माझा विधानाचा विपर्यास केला असं म्हणून भिडे पळवाट शोधतात आणि त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही हे चुकीचं आहे. मनोहर भिडेंवर शासनाने तातडीने कठोर कारवाई करावी असे आवाहन देखील केले. मनोहर भिडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र पाठवत आहोत. यामध्ये गेले अनेक दिवसापासून मनोहर भिडे सातत्याने राष्ट्रपुरुषांसंबंधी अक्षपार्य विधान करत, अश्लील भाषेत वक्तव्य करत, अपमानकारक पद्धतीने जे काही वक्तव्य करतात त्यामुळे समाजामध्ये धार्मिकतेढ निर्माण होणं, समाजामध्ये दुही निर्माण होणं आणि यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहणं हे निश्चितच घडू शकते. आणि म्हणूनच ज्या पद्धतीने मनोहर भिडे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत जी काही वक्तव्य केलेली आहेत ती निषेधार्थ, निंदनीय आणि संतापजनक आहे. राष्ट्रपित्यांचा जाहीर सभेमध्ये अवमान करणं आणि त्यांच्या मातोश्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत अक्षपार्य भाषेमध्ये भाष्य करणं हे अतिशय संतापजनक आहे. प्रत्येक वेळेस अशी विधानं करणं आणि त्यामधून माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला असं म्हणत मनोहर भिडे ज्या पद्धतीने पळवाटा करतात यावर शासन कोणतीही कारवाई करत नाही हे देखील चुकीचं आहे. त्याच्यामुळे यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत मनोहर भिडे यांनी जी काही वक्तव्य केले ती कदापि महाराष्ट्र शासन सहन करणार नाही हे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कृतीतून दाखवून द्यावं. आणि म्हणूनच ब्युरो रिपोर्ट, एनएम आवाज.